नमस्कार, पद्मजाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या किचन मध्ये करणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक। हा केक आपण प्रीमिक्स पासून तयार करणार आहोत। खूप सिंपल आणि इजी वे आहे प्रीमिक्स पासून केक तयार करणे। अगदी तुम्ही फर्स्ट टाइम जरी केक तयार करत असाल तरी हा केक कधीच बिघडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते। आणि विशेष म्हणजे हा केक खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो, अतिशय छान फुलतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या रेसिपी प्रमाणे। तुम्ही पाहू शकता केक अतिशय सुंदर झालेला आहे। चला तर मग आपण जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एका बोल मध्ये 1.5 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। आता आपण यामध्ये अगदी हळूहळू पाणी घालू, याच्या एका डायरेक्शन मध्ये हे पीठ फेटून घ्यायचे आहे। केकचे बॅटर बनवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे जे पीठ आहे ते आपण एकाच डायरेक्शन मध्ये फेटले गेले पाहिजे। हे पहा, मी इथे ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवेल। थोडस पाणी लागेल आणखी आपल्याला। हे पहा, ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ आणि तेल घातल्यानंतर आपण सेम त्याच डायरेक्शन मध्ये थोडस फेटून घेऊया। यानंतर आपण इथे एक केक टिन घेतलेला आहे। केक टिन मध्ये मी थोडंसं तेल घालून याला व्यवस्थित सगळीकडनं ग्रीस करून घेत आहे। यानंतर इथे एक मी बटर पेपर घातलेला आहे यामध्ये आणि त्यावरती थोडंसं तेल घालून आपण व्यवस्थित सगळीकडनं लावून घ्यायचं आहे। इथे मी स्क्वेअर घेतलेला आहे केक टिन, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल शेप तुम्ही तो घेऊ शकता। आता आपण यामध्ये तयार केलेले केक बॅटर घालून घेऊया। या दरम्यान आपण गॅसवरती कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायची आहे 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती। आणि आपण बॅटर घातल्यानंतर केक टिनला जवळपास 3 ते 4 वेळेस छान टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे यामधील एअर बबल्स निघून जातात आणि आपला केक खूप छान फुलतो। कढई आपली छान प्रीहीट झालेली आहे। आता केक टिन ठेवून देऊ आपण आणि मीडियम गॅसवरती जवळपास 20 ते 25 मिनिटांसाठी आपण हा केक बेक करून घेणार आहोत। आणि यानंतर जवळपास 25 मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही केक पाहू शकता मस्त फुललेला आहे। एका टूथपिकच्या हेल्पने आपण चेक करून घेतलेला आहे आणि केक आपला परफेक्ट बेक झालेला आहे। केक आपला छान थंड होत आहे। या दरम्यान आपण क्रीम व्हिप करून घेणार आहोत। इथे मी जवळपास 1 कप क्रीम घेतलेली आहे आणि क्रीम आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आल्यानंतरच व्हिप करायची आहे, म्हणजे क्रीम आपली व्हिप झाल्यानंतर पातळ होत नाही। ही अत्यंत इम्पॉर्टंट टिप आहे। यानंतर आपण एका इलेक्ट्रिक बीटरने क्रीम ही छान फेटून घेणार आहोत। थोडंसं बीटर गरम झाल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिट थांबून घ्यायचं आहे आणि परत आपण क्रीम बीट करून घेणार आहोत किंवा फेटून घेणार आहोत। हे पहा, या प्रकारे आता क्रीम आपली जवळपास छान व्यवस्थित फेटून आलेली आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जवळपास 8 ते 10 मिनिट लागतात 1 कप क्रीम फेटून घ्यायला। हे पहा, अगदी परफेक्ट झाली आहे। यानंतर आपण आता मी इथे एक वाटी घेतलेली आहे, यामध्ये आपण शुगर सिरप तयार करू केकसाठी। इथे मी 2 ते 3 चमचे पिठी साखर घेतलेली आहे। यामध्ये आता आपण पाणी घालून याचा एक शुगर सिरप तयार करणार आहोत। हे पहा या प्रकारे। यानंतर आता आपला केक छान थंड झालेला आहे। आता आपण तो डिमोल्ड करून घेऊया। नाईफने आपण सुरुवातीला याचे एजेस सोडून घेऊ। हे पहा, या प्रकारे टॅप करून अगदी इझिली केक बाहेर निघतो, तुम्ही पाहू शकता। आता आपण यामध्ये टाकलेला जो आपण बटर पेपर आहे तो काढून घेऊया। हे पहा, या प्रकारे काढून घ्यायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकता खूप स्पॉन्जी आणि सॉफ्ट केक झालेला आहे। आता आपण केक टर्न टेबलवरती ठेवलेला आहे आणि जो केकचा वरती फुललेला भाग जो आहे तो आपण थोडासा नाईफने काढून घेऊया, त्यामुळे केक लेवल आपल्याला व्यवस्थित करता येईल। हे पहा, या प्रकारे काढून घ्यायचं आहे। आणि यानंतर मी नाईफने आपल्याला केकचे 2 लेअर्स करायचे आहे, त्यामुळे थोडेसे मार्किंग करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक थ्रेड घातलेला आहे किंवा दोरा।
त्याच्या हेल्पने आपल्याला खूप इझी आणि इव्हनली आपण याचे दोन लेअर्स करू शकतो। हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट होतात। आता आपण क्रीम पाइपिंग बॅगमध्ये भरून घेऊया। पाइपिंग बॅग मी ग्लासमध्ये ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित यामध्ये क्रीम भरता येते। हे पहा या प्रकारे, आणि आपण कार्डबोर्डवरती थोडीशी खाली क्रीम लावून घेऊ म्हणजे केक आपला व्यवस्थित छान स्टेबल राहील, तो हलणार नाही। यानंतर आपण जी वरची जी लेअर होती ती घेतलेली आहे आणि त्यावरती आपण सर्व साईडनं शुगर सिरप घालणार आहोत। यानंतर आपण पाइपिंग बॅगने याच्यावरती क्रीम घालून घेऊ। हे पहा या प्रकारे आपण व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची आहे। आता आपण व्यवस्थित पसरवून घेऊया। हे पहा या प्रकारे आपण छान व्यवस्थित सर्व साइडनं क्रीम लावून घ्यायची आहे। यानंतर आपण जो दुसरा लेयर आहे तो ठेवून घेऊ। हे पहा या प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे केक कपला, या प्रकारे असेंबल करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि मी इथे एक कार्ड घेतलेले आहे, कार्डच्या हेल्पने आपण जी एक्सेस क्रीम आहे ती काढू शकतो। खाली जे आपले थोडासा एम्प्टी स्पेस राहतो तिथे आपण थोडंसं क्रीम फिल करून घ्यायची आहे। यानंतर आपण दुसऱ्या लेअरवरती शुगर सिरप घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण क्रीम घालून घेऊया किंवा लावून घेऊया। आधी आपण साईड कव्हर करून घेतलेले आहे। हे पहा या प्रकारे, क्रीम आता आपली व्यवस्थित सगळीकडे लागलेली आहे। आता आपण याला व्यवस्थित प्लेन करून घेऊ। हे पहा या प्रकारे, छान अगदी प्लेन होते व्यवस्थित सगळीकडनं, तुम्ही पाहू शकता। आणि वरती ही मी बाहेरून आतमध्ये क्रीम घेत आहे, तुम्ही पाहू शकता व्यवस्थित लेवल करून घ्यायची आहे। हे पहा अगदी परफेक्ट झालेलं आहे। आपण थोडस साईडनं पुसून घेऊया नॅपकिनने जी क्रीम आलेली आहे ती। यानंतर मी एका पाइपिंग बॅग मध्ये छोटस होल करून त्यामध्ये चॉकलेट सिरप भरलेला आहे आणि हे पहा या प्रकारे मी तिथे डिझाईन करत आहे। तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही ते करू शकता किंवा हव्या त्या पद्धतीने तुम्ही केकवरती तुम्ही डेकोरेशन्स करू शकता। हे पहा यानंतर आपण इथे स्टार नोझल घेतलेला आहे आणि याने कॉर्नर्सला आपण छान फ्लावर्स काढून घेऊया या प्रकारे। हे पहा खूप छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। यानंतर आपण सेंटरला काढून घेऊया या प्रकारे, आणि यामध्ये आपण जो एम्प्टी स्पेस राहतो तिथे काढून घेऊया। आणि आपली मस्त अशी सिंपल आणि सोबर डिझाईन तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहे। मस्त अशी चॉकलेट सिरपची डिझाईन खूप छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यावरती चेरी ठेवून घेऊ। हे पहा वाव खूपच सुंदर। यानंतर मी थोडंसं चॉकलेट इथे किसून घेतलेलं आहे, हे आपण घालून घेऊ। आणि अगदी सोबर आणि सिम्पल वे मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहे। आणि तयार झालेला आहे आपला ब्लॅक फॉरेस्ट केक। तुम्हाला ही आजची ब्लॅक फॉरेस्ट केकची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे आवर्जून सांगा। तसेच रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनचे बटनही क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा केकच्या रेसिपी सोबत। धन्यवाद।